बुलडाणा जिल्ह्यातील भाजप जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले असता एका प्रसंगाने सर्वांचंच लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच एका विद्यार्थिनीनं चक्कर रडायला सुरुवात केली. दीपाली सावळे नावाच्या विद्यार्थिनीला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती, मात्र पोलिसांनी त्या विद्यार्थिनीला पुढे जायला मज्जाव केला. यावेळी दीपालीला रडू कोसळलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपलं भाषण संपल्यानंतर विद्यार्थिनींची भेट न घेताच काढता पाय घेतला.